धर्म संस्थापनेचे नर झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे। परकीय मोगलांच्या जुलमी आक्रमणाच्या जाचातून हिंदुस्थानास मुक्त करून भगवी पताका आटकेपार फडकविली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। ऐसा महापुरुष हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा श्री शिवछत्रपती। आपल्या मावळ्यांसोबत और जीवाची बाजी लावणाऱ्या मर्द मराठा सरदारांना सोबत घेऊन अनेक पराक्रम गाजवत हिंदवी स्वराज्य मिळवले। परंतु शिवरायांना कधी सिंहासनाचा मोह झाला नाही। अशा घडीला शिवरायांना राजी कोण करणार? अखेर मां जिजाऊंनी पुढाकार घेतला। त्या म्हणाले, शिवबा, आपण स्वराज्य मिळवले, पण चालविणार ते कैसे? राज्य चालवायचे म्हणजे राजा हवा। मां जिजाऊंचा सुझाव शिरसावंद्य मानून शिवाजी राजे राजाभिषेक करविण्यास राजी झाले। मासाहेब, राज्याभिषेक होईल। ती सुवर्ण घडी समीप आली। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सन 1674 विविध प्रांतातील राजे, अधिकारी, विदेशी पाहुणे यांच्या उपस्थितीत काशीचे ब्राह्मण पंडित गागाभट्टांच्या वेदमंत्राच्या जयघोषात राजाभिषेक सोहळा साजरा झाला। हिंदवी स्वराज्याला राजा मिळाला। परंतु आज 21व्या शतकात याच सुवर्ण घडीचे स्मरण करू असंख्य शिवभक्त, शिवप्रेमी या निमित्ताने एकत्र आले आणि शिवप्रेरणेतून श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समितीची स्थापना झाली आणि शिवराजाभिषेक दिनोत्सव संकल्पना प्रत्यक्षात आली। दर साल हा सोहळा दुर्गराज किल्ले रायगड या पवित्र स्वराज्य भूमीवर पार पडतो। प्रथम दिवशी दिनोत्सवाची सुरुवात गडदेवता शिरकाई देवीच्या पूजनाने। यानंतर श्री जगदीश्वर प्रासाद येथे श्री गणेश पूजन व श्री जगदीश्वर पूजन केले जाते। राजे नेहमी या मंदिरात पूजेसाठी येत असत। या पश्चात श्री शिवपूजेचा विधी अगदी उत्साहात साजरा होतो। इतिहास सांगतो की शिवराजाभिषेक दिनी महाराजांनी जीवनोपयोगी वस्तूंचं तुलादान करून त्याचं प्रजेमध्ये वाटप केलं होतं। त्याच प्रकारे आजही शिवप्रतिमेचं तुलादान केलं जातं। याचबरोबर वाघ्या मुरळी आणि गोंधळासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील पर्वणी असते। दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला प्रभात समयी राजसभेत शिवप्रतिमेच्या पालखीचं ढोल ताशांच्या गजरात आगमन होतं। तेथे ब्राह्मणांच्या वेदमंत्राने श्री शिवप्रतिमेचं पूजन व अभिषेक लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडतो। त्या ऐतिहासिक क्षणाला उजाळा देत प्रथेप्रमाणे श्री शिवप्रतिमेचं सिंहासनारोहण केलं जात। आता राजसभेतून श्री शिवप्रतिमेच्या पालखींची लेझीम ढोलताशांच्या गजरात मिरवणूक निघते। त्या दरम्यान होळीच्या माळावर विविध कवायती, मल्लखांब, दांडपट्टा, लाठ्याकाठ्या यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। पालखीचा राजमार्ग, होळीचा माळ बाजारपेठ करून श्री जगदीश्वर प्रासाद येथे आगमन होत। यानंतर महाप्रसाद व सांगता करून श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सोहळा श्री जगदीश्वराच्या कृपेनं पार पडतो। अशा आराध्य दैवताचा सोहळा शतकानुशतके पार पडो ही माता भवानी चरणी प्रार्थना।